आज आहे ना 8 दिवसात ना ऊन पडलंय बघा बघा कसं भारी वाटतंय. आणि काय झालंय माहितीये का, आपली शेळी ना त्या मावशींच्या शेळ्या आल्या, शेळी सोडली होती चरायला, त्या मावशींच्या शेळ्यात शेळी गेली. मी आली इकडे बघायला तर स्वीटी आलती माझ्या आधी शेळीला बघायला, पण ती इकडंच ना आधी लागत बसली आहे बघा, इथं पेरू काढत बसली आहे. बघितलं आय काय करती इथं बघा, ही पेरू काढत बसली, हिला शेळी बघायला लावली आणि ही पेरू काढत बसली बघू. तर आता ताईने पेरू काढल्यात हे बघा, मला दिलेत खायला. तर आता मी जाती, तिने सांगितलं मावशी तिकडे गेल्या शेळ्या घेऊन म्हणून ताईन मावशी, मी आता जाती मावशींकडं बघते शेळ्या. चला जा घरी आता. इथं तिथून आली मी त्या घरापासनं आणि शेळ्या इथले इथंच आहेत, ह्या अडचणीमुळं दिसल्या नाहीत. इथं बघा इथं शेळ्या चारत्यात, हिरवं गार पावसामुळं सगळीकडं गवत फुटलेलं आहे, सगळं हिरवं आहे. हे बघा आपली शिळी इथं या, दाव तिला दाव गळ्यातच आहे तिच्या, तशीच आली या. बघितलं का चरायला सोडली होती अशीच मावशींच्या शेळ्यात आली आहे उधळून. महिने का ग दाव बघा किती मोठं दाव तिला सापडत नाही एकदा सोडल्या. इथं बघा शेळ्या कसल्या भारी चरतात, कशाची झाड इथे काय माहिती कसली, सगळ्यात त्याच्यावरच तुटून पडल्यात. दुसरं खायला नाही वेग तुम्हाला. इकडे बघा ह्या मावशी बसलेत, ताय बसलेत. शिळी कवा आली ती माहितीच नाही मला, कुणाला तायला माहिती, पण ताई इकडेच बसली पेरू काढत बसली. आली नाही ती पेरू काढत बसली बबी पशीच, घरी आलीच नाही. मग मी आली हुडकत हुडकत तर मग तिथं होती, ती म्हणली हाय मावशीन पशी. आता येताना मी पेरू आणला होता ना येऊ का, पेरूचा आम्ही 3 तुकडे केलेत, तिघींनी 3 तुकडे घेतल्यात बघा, लय भारी पेरू निघलाय हे बघा. तुम्ही माणसान आता या तिघी जण 3 तुकडे कुठनं केलं, तर मावशींनी काय केलं माहितीये का तुम्हाला, 2 दगडं घेतलेत येऊ का, ही दगडं घेतली, ह्या दगडांनी पेरू फोडला, फोडला ह्या एका पेरूचं 3 तुकडे केलं ना, आम्ही तिघी जण खातोय आता. बघा शेळ्या इकडं मस्त पैकी चरतात, नाही शेळ्या इकडं निघाल्या निघाल्या महाग, एका जागेवर चरतच नाहीत, इकडं काय चरतात. ऊन लय लागत आहे, कशा मिठी देऊन खात्यात शेळ्या बघा. मावशी डोक्याला हात लावून बसल्या, मावशी काय झालं डोक्याला हात लावून का बसलात, राधिका राधिका उभं राहिली मावशी, काय कुत्रा आलं का काय बघत उभं राहिली, कशी ती पांढरी शिळी दिसती ना, तिचं नाव राधी आहे, ती शिळी ना मावशींची बघा बघा कसं भारी खातात, सगळं हिरवं गार पावसाने सगळ्या पालव्या फुटल्यात, चालल्या पुढं पुढं सगळं हिरवं खायला इतकं असताना सुद्धा पुढं पुढं निघतात लगेच. इकडे एक सुद्धा शिळी नाही राहिली बघा, सगळ्या पुढं निघून गेल्या इकडचं खायला सोडून, इथं ताय बसले. तर इथं बघा किती मग अशी ऊन पडलं होतं, नको वाटत होतं मी असं डोक्यावर घेऊन बसली होती, कारण ऊन लागतंय म्हणून. आणि पाठीमागं बघा कसलं आबळ आलंय, आबळ आलंय, आता लय पाऊस येणार आहे, असंच आबळ आलंय, पाऊस पण आलाय इकडून. ही बघा काय सांगतेत कागद आणायला, घरनं घर जवळच आहे इथं शेळ्या, शेळी तर एक पण दिसत नाही बघा, इथं मग सगळ्या शेळ्या होत्या ना, सगळ्या शेळ्या पुढं गेल्या तर आम्ही इथंच बसलोय बोलत. चला आता घरी जावं वाटतंय, पाऊस आला या नाहीतर भिजणारच आहे, भिजलं की मावशी नोनी मग सर्दीन खोकला. बघा पाऊस कसला आला इथं बघा, आता आम्ही ना पावसात सगळं भिजलोय या. हे बघा ताई कागद घेऊन आले, एका कागदात आम्ही तिघी जण बसलोय, ती पिशवी तिथं पडली होती ती उचलली मोबाईल ठेवायला, ताई पळ जाऊन घेऊन आल्या, लय थंडी वाजायला लागली, शेळ्या बघा कशा उभा राहिल्या. शिळीचं दाव दावाय होय दादा, काय करणार काय झालं दाव म्हणलं, शिळीचं दाव महिनीचं दाव असेल ते दाव ओरलं त्या महिनीने, मावशीला वाटलं काय आलं काय धरलं पायात. मी बघा करडं सुद्धा कशी उभा राहिल्या तिथं येऊन दिसतात का, सगळं भिजलोय आम्ही.
पाऊस झाला वाटतोय पण कागद आणला काय गेला ना पाऊस कधी आणला गेला पाऊस गेला पण आबळलंय हाय अजून माग बघा काळ भंगार दिसतोय या बघितलं का थंडी वाजायला लागली आधीच तर थंडी सहन होत नाही थोडी पण आता भिजल्यामुळे तर लय थंडी वाजायला लागली ही शिळी आली ना इकडं त्याच्यामुळे मला यावं लागलं नाहीतर मी नसते आली इकडं माहिती आहे मावशीन बरोबर आली इकडं आवाज दिसतय का पाठीमा कसलं आलंय ताई कुठं जाते आता पावसा पाण्यात पिल्लू कसं गारटून बसलं ह्याला सुद्धा थंडी वाजते काय झालं ह्याच्यात गोर दिसतंय ना का म्हणत ह्याच्यात गोर दिसतय मग आपण काळ आहेत काय नाही काळ मावशी म्हणतात ह्या व्हिडिओ मध्ये गोर दिसतय असं पण असताना गोरच आहेत की तर चला आता गेला पाऊस काय म्हणता मावशी सगळं वर ना जात वर जात का आपण बोललेलं कुठं वर आपण सांगत नाही का पण नेमकं कुठं आता मावशींना विचारायचं हे मी व्हिडिओ काढते ते नेमकं कुठं जातो वर जातो का म्हणतात आता वर कुठं जायचंय आपण ही व्हिडिओ बनवतो आणि युट्यूबला सोडतो मावशी मग युट्यूबला सोडला ना युट्यूबला आपली फॅमिली आहे ती फॅमिली आपली सगळी व्हिडिओ बघते हां युट्यूब फॅमिली आपले सबस्क्रायबर मावशींना माहिती नाही हो आता अजून टिपकाया लागला बरं का बंद झालेला टिपकाया लागला हे बघा हिथं हि दाट झाडी हिथं आम्ही थांबलो या ताईंनी घेतला एक कागद मावशी थांबल्यात हिथं आणि ही बारकुशी पिल्लं बघा कशी येऊन थांबल्यात ती गारटल्यात ही पण हे बघा कशी पळतात हाय का आईच्या मानाची मावशी एवढी शेणला कशाला आणलं अयो लागला यायला पाऊस अजून पाऊस उगलला म्हणलं होतं परत अजून पाऊस आलता एका कागदात आम्ही तिघी जण बसलो शेळ्या इकडं झाडाखाली कशा थांबल्या सगळ्या एका जागेवर कधीच्या काळी आली मगाशी आली तेव्हा किती ऊन होतं नको वाटत होतं डोक्यावर पदर घेऊन बसली होती ऊन लागते आणि आता बघा सगळं चिखल झालाय सगळं लय राडा झालाय काय पाऊस लय आला सगळं भिजलो पावसा पाण्याचं शेळ्यान महाग आली आज मी नसती आली पण त्या शिळीमुळं आली माहितीये का कशा बसल्यात आता बघा सगळ्या झाडाच्या थाप्याला बसल्यात आम्ही पण ह्या झाडाच्या खाली बसलो होतो एका कागदात तिघी जणी निम्या निम्या तिघी पण भिजलो या पाऊस उगडला आणि वारं सुटलंय आता बघा शेळ्या लागलेत आता चरायच्या ना आधी आता मी जाते घरी नाहीतर अजून पाऊस आला तर अजून भिजावं लागेल त्या कागदात तिघींना काय बसता येत नाही चला जाते आता घरी जाऊ का मावशी बघा अजून मी चलतीच आहे बरं का अजून घरी पण पोचले नाही येऊ का पावसाचं पाणी वाहतंय अजून वाहतंय बघितलं का ऊन लगेच पडलंय कसलं मगाशी कसलं आभाळ आलं आता ऊन पडलंय हिथं बघा आपलं घर आलंय आता जवळ अजून घरी जायचंय मला तर हे बघितलं का ऊन कसलं पडलंय इकडं माणसं कामाला पण लागली बघा लागण चालू आहे आली बघा आता मी घरी घरी आली आल्या पहिला चहा ठेवला ही बघा उकळतोय गरम गरम चहा पिते कारण थंडी लय वाजायला लागली.